નાવાનો ઉધો ઉધો ઉતલા ચિઠ્ઠા એ આપ આપલી फाल्गुन पौर्णिमेच्या या रात्री मानाच्या पुण्याच्या चोरीच्या खेळाला सुरुवात झालेली आहे. गावचोरांनी चिठ्ठीतलं खोडं वाचलेलं आहे. सर्व गावचोरांनी देवीचा आशीर्वाद घेऊन खेळाला सुरुवात केलेली आहे. अय्यम्माबाईच्या नावानं सगळे गाव चोर चोरी करायला निघाले. मी माझोरा जाऊन एका गल्लीत गेलाय. तो अचानक कुठे गेलाय तेच कळत नाहीये. भीमाला चोरीची वस्तू नक्कीच कळली असणार. सगळे गाव चोर आता सुपरवायझर आणि धोत्रे सर यांच्या मागे धावताय. चल चल इकडे इकडे ये इकडे चल. धोत्रे सर ओ धोत्रे सर अरे काय थांबलायस जा की गप. तुम्ही दोघांनी इकडेच थांबा बाकी सगळे या. श्रीकृष्णाचे दोन सुदर्शन मागे फिरती गरगर गरगर. अरे पण दोन कुठं असते सुदर्शन तर एकच असत ना. तसलं सुदर्शन नाही रे. मागे फिरती गरगर म्हणजे दोन चाक असतील. चाक अरे बापरे ताज्या टवटवीत फुलांची जोडी. ताज्या टवटवीत म्हणजे सदैव टवटवीत असणार म्हणजे नेहमी टवटवीत असणार म्हणजे सतत अशी फुललेली सदाफुलेची कशी जोडी असेल. सदाफुलीची नाही बी जोडी आहे. सदा फुलेची जोडी आहे म्हणजे म्हणजे देवीच्या जत्रेत देवीचा मुखवटा आणायला जी बैलगाडी जाती त्याला जे बैल झोपलेले असतात त्यांचं नाव सदा आणि फुले आहे. आमची चंपी आहे ना तिनं माहिती दिली आणि ती चंपीची मैत्रीण आहे. लागला अर्थ. याला काय अर्थ आहे मी सांग. तू तो ऐकतच नाही. यातच खरा अर्थ दडलाय. दोन चाक आणि बैलांची जोडी म्हणजे बैलगाडी चोरायची का. पुढे मी आलोच. अरे पण मी अरे तो हो हो पुढे हो मी आलोच. सॉरी निळ्या. मध्या या वेळेला ही तू चुकलेला आहे. यंकट काय करताय तुम्ही. चोरी करतोय माहितीये मला. ते पुजाऱ्यांनी कोड्यात इथली वस्तू सांगितली आहे का.
तुला कळत कसं नाहीये चोरी करतोय मी. पण मी इथे सांगायला आले की तुमच्या जीवाला धोका आहे व्यंकट. मला सवय आहे धोक्यांची. तुम्ही हे फंडाच्या पेटीचं कुलूप का काढताय? इथले पैसे चोरून पळून जाणार आहे मी. काय? नाही, तुम्ही असं नाही करू शकत. माझ्या मध्ये येऊ नकोस व्यंकट. व्यंकट काय करताय तुम्ही? हे सगळ्या गावकऱ्यांच्या कष्टाची कमाई आहे ही. प्रत्येक गोष्ट कोणाच्या तर कमाईचीच असते. व्यंकट व्यंकट, मी तुम्हाला असं करू देणार नाही. व्यंकट व्यंकट, पाहायला वाटत तिकडे ये. चल 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 चल. अरे भीमा, आता अंधारातून बैलगाडी जवळ आलाय. तो काहीतरी शोधतोय. काय शोधतो हे काही कळतच नाहीये. भीमानं सदा फुल्याला गाडीला जोडलंय. अरे वा, भीमाने बरोबर वस्तू शोधलेली आहे. कोड्याचं उत्तर बैलगाडीच आहे. सगळे गावकरी आनंदित आहे, खास करून भीमाची माणसं. अरे हे काय, भीमा गाडीवर बसायला चाललाय. ए भुंग्या, झालं काय? पळव गाडी पळव. आता सांगतो का तिथे येऊन तुडवू तुला. भीमाने तयार केलेली बैलगाडी घेऊन धोत्रे सर पळाले. व्यंकट, फंडाची पेटी रिकामी आहे. माहिती आहे मला. पैसे गेले कुठे तेही माहिती आहे मला. काय? चल थांबा. तुम्ही कोण आहात? गावात कशासाठी आलात माहित नाही मला. पण तुम्हाला माझी शपथ आहे, ते पैसे गावाचे आहेत आणि तुम्ही ते गावाला मिळवून द्याल. Oh.
वाघोबाच्या बिळातली अंधाराची वाट कुठे आहे माहिती आहे? गावकऱ्यांनो आता आपलं काहीही होणार नाहीये. त्यावेळेला मी तुम्हाला सांगत होतो पण माझं त्यावेळी कुणी ऐकलं नाही. तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय जोशी भाऊ? मला काय विचारताय पाटील? मला काय विचारताय? हे धोत्रे सर यांना विचारा ना. यांचा मित्र सुपरवायझर फुल पगार आहे, कुठे आहे विचारा. बोला ना धोत्रे, बोला. गावकऱ्यांनो त्यावेळेला मी तुम्हाला सतत सांगत होतो की या दोघांना या चोरीच्या खेळामध्ये घेऊ नका, कारण हे दोघे खरे खुरे अट्टल चोर आहेत. त्यांच्यापैकी एकाने आपला फंड चोरलेला आहे आणि आपल्याला कुणालाही शंका येऊ नये म्हणून एक जण आता इथे थांबलेला आहे. बोला ना धोत्रे, बोला. त्या शिवामाळ्याच्या पोरानं यासाठी तुम्हाला या गावात आणलं ना जोशी भो? हो पाटील, हो. अरे बोला ना धोत्रे, बोला. धोत्रे सर बोला, बोला. आम्ही दोघ चोर आहेत हे खरंय. आपला फंड व्यंकटने चोरलाय. ऐकलात पाटील, ऐकलात ना? पण तुमच्या गावच्या देवीची शपथ घेऊन सांगतो, आम्ही इथं चोरी करायला आलेलो नाही, फंडाची चोरी करायला अजिबात आलेलो नाही. मला थोडासा वेळ द्या. फंडाचे पैसे जिथं कुठं असतील तिथनं मी परत आणेन. जर माझ्या दोस्तानं फंड चोरला असेल तर त्याला पण मी इथं आणतो, पण मला थोडासा वेळ द्या. दादू थांब, काय गुलाबराव, गुलाबराव गावचा सगळा पैसा माठात घालून टेम्पो तून चाललाय आणि त्यातल्या एका माठात व्यंकट सुद्धा. चल 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 Thank you.
रंक्या पुत्री सर तुम्ही कुठे चाललात एक टेम्पो टेम्पो गाव मार चाललाय आणि आणि तो माझ्या दिशेने येतोय थांबा थांबा ओ ड्रायव्हर थांबा थांबा कुठेतरी सांगा सोडणार आगे फिरा ए व्यंकट जाऊ दे मला दादूचे पाळलेले कुत्रे तुम्ही मला लढताय मुकड्यानं जाऊ देत मला मी सोडणार नाही हा पैसा सगळा पैसा माझा आहे गुलाबराव मी हा पैसा सोडणार नाहीये गुलाबराव हा सगळा पैसा गावचा आहे माझ्या मेहरबानीवर मिळालाय मी दिलाय सगळ्यांना माझ्या शेतात काम करून मला लढताय वय 17 वर्ष वाट बघतो या पैशाची मुकट्यानं मला जाऊ देत सोडा मला तुला तुझ्या बापाच्या भोवतीनं मरायचं काय रे तुझ्या बापाला जसं आयुष्यातून संपलं ना तसा तुला पण संपून दादू ठीक आहे सर दादू बोला आई आंबाबाईच्या नावानं